आहे की आम्हाला लहानपणापासून एक गोष्ट शिकवलेली आहे की चिखलात दगड नाही मारायचा चिखलात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्या दौऱ्यावर आहेत काल अयोध्येत शिवसैनिकांकडून हलगी आणि ढोल ताशा वाजून जल्लोष साजरा करण्यात आला आदित्य ठाकरे आज पंधरा जून रोजी रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत यांच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे विषय असा आहे की काल काही शिवसेनेच्या लोकांचं वक्तव्य मी बघत होतो की आम्ही हिंमत केली आम्ही गेलो आम्ही पोचलो आम्ही सांगितलेल्या तारखेला पोचलो वगैरे 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 मला त्यांना एका गोष्टीची आठवण करून द्यायची आहे आपल्याला आठवत असेल तर सन्मान्य राणेसाहेबांनी ज्या वेळेला शिवसेना पक्ष सोडला होता त्यावेळेला कोकणात एक पोटनिवडणूक लागलेली आणि हे जे आज अयोध्येत फिरत आहेत ना हे शिवसेनेचे सगळे नेते घरात चेपूड घालून बसलेले फक्त शिवसेनेचा प्रचार जर कोण करत होता तर सन्मान्य राजसाहेब करत होते त्यामुळे हिंमत आणि ह्या गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवू नये पहिली गोष्ट आणि असे सेटिंग केलेल्या दौऱ्यांबद्दल तर आम्हाला सांगूच नाही मी त्यांचं बघितलं की सन्माननीय पवार साहेबांचं सा नाव ते वारंवार राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून घेत आहेत आणि साहेब सातत्याने नाही नाही आहेत तर पवार साहेबांच्या नावावर स्वतःलाच त्यांना राष्ट्रपतीपदाचं निवडणूक लढवायची आहे म्हणजे अगं अगं म्हशी मला कुठे नेशी अशा पद्धतीची त्यांची भूमिका काय आहे का काय का, का, अशी शंका मनात उपस्थित होते असं आहे की आम्हाला लहानपणापासून एक गोष्ट शिकवलेली आहे की चिखलात दगड नाही मारायचा चिखलात दगड मारला की चिखल आपल्या अंगावर उडतो त्यामुळे आम्ही चिखलत दगड मारणं सोडलेलं आहे